पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे। किडनीचे आरोग्य राखण्यासाठी कमी मीठ आणि संतुलित आहार असावा, गरजे एवढे पाणी प्यावे, रक्तदाब आणि मधुमेहाच्या गोळ्यांचा परिणाम नाही। धुळे शहरातील तरुणाईला धुळवडीच्या दिवशी लागणारी डोलची जिनगर गल्लीत आकार घेतीये। तरुणांची मागणी लक्षात घेऊन रंगीबेरंगी डोलचीची निर्मिती। पाण्याचा काटकसरीने वापर करीत रब्बी हंगामात गव्हाचे उत्पादन घेतले, पण बाजार समितीत दर फक्त 2,200 रुपये प्रति क्विंटल, शेतकरी नाराज। कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या स्वीकारताना आरोग्याकडे महिलांचे दुर्लक्ष होते, वेळोवेळी आरोग्याची तपासणी व्हावी, न्यायाधीश मंगला मोटे यांचं मत। आणि रोटरी क्रॉस रोड तर्फे एकविरा देवी मंदिरात शुद्ध पाण्याचं मशीन, भाविकांना केवळ 1 रुपयात 1 लिटर शुद्ध पाणी मिळणार। शरीरातील रक्त शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत किडनीचं कार्य महत्वाचं असतं। किडनीचे आरोग्य राखण्यासाठी आहारात मिठाचं प्रमाण कमी असावं, आवश्यकतेनुसार वेळोवेळी पाणी प्यावं, आहार संतुलित असणं गरजेचं असतं। रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित करणाऱ्या गोळ्यांचा किडनीवर विपरीत परिणाम होतो हा अपप्रचार आहे, तो गांभीर्याने घेऊ नये असे मत डॉक्टर विकास राजपूत यांनी व्यक्त केलं। जागतिक किडनी आरोग्य दिनानिमित्त डॉक्टर राजपूत यांनी किडनीच्या काळजी संदर्भात माहिती दिली। शरीर स्वास्थ्यासाठी निरनिराळे अवयव कार्यरत असतात, त्यात किडनी अवयव महत्वाचा आहे। रक्तशुद्धीकरणाचे काम किडनीद्वारे होत असते। शरीरात 2 किडन्या असल्या तरी 1 किडनी कार्य करते। कार्य करणारी किडनी निकामी झाली तर दुसरी किडनी काम सुरू करते। परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षात आहारविहाराच्या सवयी बदलल्याने अनेकांना किडनीचे आजार जडले, त्याचवेळी निरनिराळ्या प्रकारचे गैरसमज देखील पसरविले जातात। जागतिक आरोग्य दिनानिमित्त धुळे शहरातील डॉक्टर विकास राजपूत यांनी स्पष्टीकरण दिले की किडनीचे आरोग्य राखण्यासाठी आहार संतुलित असावा, आहारात मिठाचे प्रमाण नियंत्रित असावे, तेलकट आणि इतर पदार्थ खाऊ नये, त्याचवेळी किडनीच्या आरोग्यासंदर्भात निरनिराळ्या प्रकारची चर्चा होते आणि गैरसमज पसरविले जातात। आज अनेकांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे, त्यामुळे अनेक जण गोळ्या घेतात, परंतु त्याच काळात या गोळ्यांचा किडनीवर विपरीत परिणाम होतो अशी चर्चा घडविली जाते। प्रत्यक्षात रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित करणाऱ्या गोळ्या किडनीवर परिणाम करत नाहीत। अपप्रचार गांभीर्याने घेऊ नये, किडनीचे आरोग्य राखण्यासाठी आहार संतुलित ठेवावा, गरजेएवढे पाणी नियमित प्यावे असेही डॉक्टर विकास राजपूत यांनी सांगितले। चांगली जीवनशैली आणि चांगला आहार आपण अंगीकृत केला पाहिजे। जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी ठेवणं, साखरेचं प्रमाण कमी ठेवणं, याच्यामुळे किडनीवर असलेले जो दुष्परिणाम असतात ते आपण टाळू शकत असतो, किडनीचं आरोग्य आपण चांगलं ठेवू शकत असतो। ब्लड प्रेशर आणि किडनी डायबिटीजच्या गोळ्यांमुळे किडनी खराब होत नसते हा एक गैरसमज आहे। ब्लड प्रेशर आणि डायबिटीजच्या गोळ्या हे घेणं कंपल गरजेचं असतं। डायबिटीज आणि ब्लड प्रेशर ह्या दोघा आधारांमुळे किडनीवर दुष्परिणाम होत असतो, त्यामुळे त्यांचा गोळ्या नियमितपणे घेणं खूप गरजेचं असतं। जेवढे तुमचे डायबिटीज आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये असेल तेवढं तुम्ही चांगले किडनीला आरोग्य देऊ शकत असतात। त्यामुळे हा गैरसमज आहे की गोळ्यांमुळे डायबिटीज आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्यांमुळे किडनीवर दुष्परिणाम होत असतो। परिस्थिती लक्षात घेऊन योग्य वेळी अक्कलपाडा धरणातील पाणी कालव्यांमध्ये सोडले जाईल, जलसमाधी आंदोलन करू नये असे स्पष्टीकरण प्रशासनाने काँग्रेसच्या महिला आंदोलकांना दिलं। चर्चेअंती महिलांनी आंदोलन स्थगित केलं, परंतु गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध झाले नाही तर धुळे तालुक्यातील महिला मंत्रालयात जाऊन आंदोलन करतील याची राज्यकर्त्यांनी दखल घ्यावी असा इशारा देखील यावेळी महिलांनी दिला।
पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातील पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यात सोडण्यात यावे, त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी त्याचा फायदा होईल, परंतु प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अक्कलपाडा धरणातील पाण्याची मागणी फेब्रुवारीपासून होत आहे, पण टाळाटाळ केली जात आहे. अक्कलपाडा धरणात सद्यस्थितीत 1000 दशलक्ष घनफुटापेक्षा जास्त पाणी साठा आहे. उजव्या आणि डाव्या कालव्यात प्रत्येकी 50 दशलक्ष घनफूट पाणी सोडावे अशी मागणी घेऊन काँग्रेसच्या महिला आघाडीने जलसमाधी आंदोलनास सुरुवात केली. धुळे तालुक्यातील नेर येथे एकवटलेल्या महिला आंदोलक अक्कलपाडा धरणाच्या दिशेने जात असताना पोलीस दलाने त्यांना अडविले, प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत ताब्यात घेत चर्चा केली. सध्या निवडणूक आचारसंहिता आहे, त्यामुळे निर्णयास उशीर होऊ शकेल, परंतु वस्तुस्थिती लक्षात घेऊन नक्कीच अक्कलपाडा धरणातील पाणी सोडले जाईल. महिलांनी जलसमाधी आंदोलन करू नये असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान प्रशासनाने महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, धरणात थांबलेले पाणी बाष्पीभवन होऊन कमी होणार आहे, त्याऐवजी ते पाणी डाव्या उजव्या कालव्यात सोडल्यास शेती उत्पादनात वाढ होईल, महिला पुरुष शेतमजुरांना रोजगार मिळू शकेल अशी मागणी महिला आंदोलकांमधील शोभा जाधव यांनी केली. या आंदोलनात काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, बाणूबाई शिरसाट, ममता मोरे, सोमवंती मालचे, बेबाबाई पवार, सीमा कोळी, दीपाली ठाकूर, मनीषा ठाकूर उपस्थित होते. की ज्या वेळेसला स्त्री रस्त्यावर उतरली त्यावेळेसला आपण समजून घ्यायचं की आपला शेवटचा पाऊल आहे, कारण स्त्री ज्या वेळेसला सहन करण्याची तिच्यामध्ये खूप क्षमता असते आणि तिची क्षमता संपल्यावर तिला जर रोडावर यावं लागत असेल, पाणी मागावं लागत असेल, तर एक लाज पडण्याची गोष्ट आहे. शासनाने डोळे उघडायला पाहिजे आणि शासनाने गरिबाकडे व शेतकऱ्याकडे लक्ष देऊन सनी त्यांचं पाणी त्यांना मिळायला पाहिजे. तुम्ही जमिनीत ठुनसनी सुद्धा पाणी उन्हाचं उडून जाणार आहे, तेवढंच पाणी जर आमच्या शेतकऱ्याला मिळालं तर त्याचा 1 क्विंटलचा 2 क्विंटल माल उपलब्ध होईल आणि त्याच्या गोरगरिबांना त्याचा फायदा होणार असेल. होळीनंतर दुसऱ्या दिवशी धुळे शहरात धुळवड खेळण्याची परंपरा आहे. धुळवडीसाठी शहरातील जिनगर गल्लीत पत्र्यापासून डोलची आणि पिचकाऱ्या बनविण्यात येत आहेत. प्लॅस्टिकच्या आकर्षक पिचकाऱ्या मोठ्या प्रमाणात येत असल्यानं जिनगर गल्लीमधील पत्र्यांच्या पिचकाऱ्यांची निर्मिती काहीशी थंडावली आहे. परंतु तरुणाईची धुळवड पाण्याच्या फटकाऱ्याशिवाय पूर्ण होत नाही आणि त्या फटकाऱ्याला डोलची हवीच. सध्या जिनगर गल्लीत निरनिराळ्या रंगीबेरंगी पत्र्यांपासून लहान मोठ्या आकाराच्या डोलचीची निर्मिती होत आहे. धुळे शहरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाते, तर ग्रामीण भागात 5व्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. धुळवड म्हणजेच होळीचा फाग. हा फाग खेळताना परस्परांना रंग फासले जातात, रंगीत पाणी परस्परांवर टाकले जाते, पण तरुणाईला डोलचीत पाणी घेऊन त्याचा फटका समोरच्या व्यक्तीला बसल्याशिवाय धुळवड खेळल्याचे समाधान मिळत नाही. शाळकरी मुलं मात्र पिचकाऱ्यांमधून रंगीत पाणी उडवितात, तर काही मुले रंगीत पाणी असलेले फुगे परस्परांना मारून फेकतात. शहरातील चौकाचौकात पत्री ड्रम ठेवून त्यात सप्तरंग मिसळले जातात. होळीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदय होताच तरुणाईची धुळवड सुरू होते. डोलचीने रंगीत पाण्याचे फटकारे परस्परांवर मारले जातात. त्यासाठी सध्या धुळे शहरातील जिनगर गल्लीत व्यावसायिकांकडून पत्र्याच्या लहान मोठ्या आकाराच्या डोलच्या निर्माण केल्या जात आहेत. पत्र्याचे दर यंदा वाढले आहेत, त्यामुळे डोलचीची किंमत गेल्या वर्षाच्या किमतीच्या तुलनेत 25% वाढणार आहे. विशेष म्हणजे यंदा कारागिरांनी तरुणाईची मागणी लक्षात घेऊन डोलचीच्या पत्र्याला निरनिराळे रंग देखील दिले आहेत. रंगीत डोलचीची मागणी जास्त असल्याचे कारागिरांनी सांगितले. मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळीचा उत्सव आल्यामुळे आता 8 दिवसावरती होळी आलेली आहे, तर आमच्या रंगबेरंगी आता डोलच्यांची मागणी चालू आहे, असल्यामुळे रंगबेरंगी पत्र्यामध्ये डोलच्या बनवतो आहे. आणि यावर्षी पत्र्याचे भाव वाढल्यामुळे थोडासा डोलचीचा भाव वाढून आम्ही विकू. दरवर्षी आम्ही फक्त एकच कलरमध्ये व्हाईट किंवा असं प्लेन कलरमध्ये बनवून देत होतो, आता सगळ्यांना सगळ्या असे कलरमध्ये फुलवाली कलरफुल आयटम डोलची आपल्याकडे आता तयार होत आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. 1250 मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे.
फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजीनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर। पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा। दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन। फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील। आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी। ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर। व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत। दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या। पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत। याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स। बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध। चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये, 196 ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे। आंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर। नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे। फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते। जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते। दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सील बंद केला जातो। दुधात पाणी भेसळ होतच नाही। दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय। नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल। घरपोच दूध 1/2 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल। तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल। आमचा पत्ता, प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ, राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे। मोबाईल 78-875-84-977, 98-347-93-223। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। शैक्षणिक वर्षाचा समारोप होत असताना अभ्यासक्रम पूर्ण करणे, परीक्षांचं नियोजन करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल जाहीर करणे अशी महत्वाची कामे शिक्षकांकडे आहेत। तरी देखील महापालिका शाळांमधील शिक्षकांना लोकसभा निवडणुकीचं काम सोपविण्यात आलंय। त्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत आहे। निवडणुकीचे काम नाकारले तर गुन्हा दाखल होईल असे दूरध्वनीवरून सांगितलं जात आहे। त्यामुळे शिक्षकांना निवडणूक प्रक्रियेच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी मागणी करणारे निवेदन शिक्षक संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं। महापालिका शिक्षण मंडळाच्या सुमारे 18 शिक्षकांना लोकसभा निवडणुकीचे काम सोपविण्यात आले आहे। शिक्षकांनी पूर्वीच निवडणुकीचे काम नको म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली आहे। त्यावर कामकाज होत आहे असे असताना महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांवर निवडणूक प्रक्रियेची कामे सोपविण्यात आली आहेत। शिक्षकांनी नकार दिल्यानंतर तहसील कार्यालयातून दूरध्वनीवरून धमकविण्यात आले। त्याचे विपरीत परिणाम शिक्षकांच्या मानसिकतेवर झाले आहे। शालेय कामकाजाची वेळ आणि निवडणुकीच्या कामांची वेळ जवळपास सारखीच आहे। महापालिकेच्या बहुसंख्य शाळा 2 शिक्षकी आहेत। सर्वच शिक्षकांना निवडणुकीचे काम सोपविण्याचे सांगण्यात येत आहे। तसे झाले तर शाळेची आणि शैक्षणिक उपक्रमांची जबाबदारी कोण घेईल? तेव्हा शिक्षकांवर सोपविलेले निवडणुकीचे काम तात्काळ रद्द करावे अशी
विनंती करणारे निवेदन प्रांताधिकारी भीमराव दराडे यांना शिक्षकांच्या गटाने दिले. निवेदन देणाऱ्यांमध्ये वसीम खाटे, महमूद अहमद, रईस शेख, साबीर शेख, साकीद शेख, फारूक शेख, निसार अहमद, कलीम अख्तर, श्रीमती रियाजुद्दीसा अहमद यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते. बीएलओच्या कामावर देण्यात आलेली आहे, पण आता सध्या वार्षिक परीक्षा विद्यार्थ्यांची सुरू आहे. वार्षिक परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे निकालपत्र तयार करणे, पुढील वर्षासाठी विद्यार्थ्यांचा शोध, पटनोंदणी, शाळाबाह्य विद्यार्थी तपासणे इत्यादी सर्व कामे असून सदर बीएलओची काम आम्ही कशी करायची हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. तरी आमची माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की आमच्याकडे जे बीएलओचे कामं आपण दिलेले आहेत ती सदरची कामं आमच्याकडून काढून घेण्यात यावी. विहिरीच्या पाण्याचा काटकसरीने वापर करीत गव्हाचे उत्पन्न घेतले, पण बाजार समितीत गव्हाला जास्तीत जास्त 2,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. गव्हाचा उत्पादन खर्च लक्षात घेता शेतकऱ्याला प्रति क्विंटल किमान 2,700 रुपये दर मिळायला हवा. शासनाने याबाबत लक्ष द्यावे, नाहीतर गव्हाचे उत्पादन घेऊन शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होईल अशी भीती गहू उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेती कोरडवाहू आहे. विहीर बागायत करीत काही जण रब्बी हंगामातील गहू हरभऱ्याचे उत्पन्न घेतात. यंदा पाण्याची पातळी वेगाने खालावत गेली, अनेक विहिरी कोरड्या पडल्या. रब्बी हंगामातील गहू आणि हरभऱ्याचे क्षेत्र कमी झाले. काही शेतकऱ्यांनी तर लागवडीखाली असलेल्या संपूर्ण क्षेत्राला पाणी देता येत नाही म्हणून काही क्षेत्र जनावरांसाठी चरण्यास खुले करून दिले. अशी पार्श्वभूमी असताना गहू उत्पादक शेतकऱ्यांनी गव्हाची काढणी करून तो बाजारात विक्रीस आणला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत काही प्रमाणात गव्हाची आवक होत आहे, पण बाजार समितीत गव्हाचा दर्जा लक्षात घेऊन प्रति क्विंटल 1,900 ते 2,200 रुपये दर दिला जात आहे. शेतकऱ्याला मात्र किमान 2,700 रुपये प्रति क्विंटल दर हवा. सद्यस्थितीत गव्हाची आवक कमी आहे, तरीही दर कमी का असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. गव्हाचे उत्पन्न घेण्यावर होणारा खर्च लक्षात घेता किमान 2,700 रुपये दर मिळाला नाही तर शेतकरी कर्जबाजारी होईल अशी भीती गहू विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र येणाऱ्या काळात गव्हाचे दर वाढू शकतील असे म्हणत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा आशावाद जागविला आहे. तरी आमची अपेक्षा होती की 27-28 पर्यंत या गव्हाचा भाव भेटला पाहिजे होता, तरी मिळाला नाही. खूप मेहनत करून सुद्धा मार्केटमधून माल आणताना आला पेष्टा सहन करावे लागतात. मजुरांना मजुरी देत असताना किंवा शेतीमध्ये पाणी वगैरे भरत असताना खूप मेहनत घेऊन सुद्धा जो अपेक्षित भाव होता तो मिळाला नाही, म्हणून या नाराजगी आमच्या या सरकारवर आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत धुळे शहरातील मारवाडी युवा मंचतर्फे कार चालकांना डस्टबिन वितरित करण्यात आलं. प्रवास करताना खाद्य पदार्थांचे रॅपर आणि इतर वस्तू कार बाहेर फेकल्या जातात, त्याचा स्वच्छतेवर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तसे होऊ नये म्हणून कारमध्ये डस्टबिन ठेवावी असे आवाहन करीत कार चालकांना डस्टबिनचं मोफत वाटप करण्यात आलं. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत निरनिराळ्या संस्था विविध उपक्रम राबवितात. मारवाडी युवा मंचतर्फे कल्पकतेचा वापर करून वाहन चालकांना आगळी वेगळी डस्टबिन देण्यात आली. सुमारे 1,100 कार चालकांना मोफत डस्टबिन देण्याचा निर्णय मारवाडी युवा मंचने केला आहे. नेहरू चौकातील अजमेरा आयुर्वेद महाविद्यालयाजवळ कार डस्टबिन वितरणाचा शुभारंभ झाला. यावेळी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, मंत्री जयकुमार रावल, मंत्री दादा भुसे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजपाचे शहराध्यक्ष अनुप अग्रवाल, रोटरी क्लबचे आशिष अजमेरा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, चेतन मंडोरे, मारवाडी युवा मंचचे अतुल पेडवाल, योगेश बाहेती, जितेंद्र जैन, अनिल खंडेलवाल, पंकज जैन उपस्थित होते. बहुसंख्य वेळा कारमधील खाद्यपदार्थांचे रॅपर आणि इतर वस्तू बाहेर भिरकावल्या जातात, त्यामुळे अस्वच्छता पसरते, शिवाय आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. कारमध्ये देण्यात आलेली ही डस्टबिन आता कचरा व्यवस्थापनाला मदत करेल अशी भावना यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली. गाडीमधला कचरा हा गाडीमध्येच आपल्या कचरा कुंडीमध्ये टाकावा या अत्यंत वेगळ्या विचाराने आणि महत्त्वाच्या विचाराने आमच्या मारवाडी युवा मंचाने असे शेकडो डस्टबिन ते लोकांना भेट देणार आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. हे फेबर कुकटॉप ही लाना वरना कही Faber cooktops with anti-leak technology. Faber. मैडम आपने तो देखा ही होगा देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरोही दीजिए.
Faber with US made film tech membrane and copper guard technology. Matlab science plus tradition needs no introduction. Faber. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरओ वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111 बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो ए आई मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार हा मोहन माळ वगैरे प्लीजच त्यापेक्षा यावेळी कुठल्या तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसी झाल्यात माहितीये घट सुद्धा धरत नाहीत सोन्यात फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे त्यात नवीन काय आमच्या गाडगे हेच करतायत गेले कित्येक वर्ष आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला दोन दोन नेकलेस केले होते एका रुपयाची घट न जाता आणि ऐक ना कॉन्टेम्पररी बरं का क्लिशे नाही पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण पुना गाडगे आणि सन्स बाफना हाऊस पारा रोड धुळे फोन नंबर 229-121 229-122 मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॉड्युलर किचन होम फर्निचर ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती मॉड्युलर किचन डायनिंग टेबल सोफा सेट TV युनिट ऑफिस फर्निचर ऑफिस चेअर्स सर्व काही एकाच ठिकाणी वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या संपर्क इंडोवूड फर्निचर प्लॉट नंबर D77 78 MIDC अवधान धुळे मोबाईल 94230 84148 77 670 021 48 अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरी व्यवसाय सांभाळताना अनेक महिलांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं परिणामी भविष्यात महिलांना निरनिराळे आजार पण सहन करावे लागतात त्याचा मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो परंतु वेळोवेळी शारीरिक तपासणी करून घेतली तर आरोग्य उत्तम राखता येते साहजिक मनस्थिती देखील चांगली राहते आपल्याकडून काम परिणामकारक होते तेव्हा महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असे मत जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश मंगला मोठे यांनी व्यक्त केलं महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर वकील संघातर्फे गुरुवारी न्यायालयाच्या आवारात आरोग्य तपासणी शिबिर झालं जिल्हा न्यायालयात महिला वकिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले गुरुवारी सकाळी 10:30 सुमारास आरोग्य शिबिराचे उद्घाटन न्यायाधीश मंगला मोठे यांच्या हस्ते झाले यावेळी शिबिराच्या समन्वयक ॲडव्होकेट रसिका निकुंभ सत्र न्यायाधीश श्रीमती निळकंठ श्रीमती राजपूत श्रीमती नलगे श्रीमती शाह श्रीमती जगताप
जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील, मधुकर भिसे, सुरेश बच्छाव, विवेक सुरेंशी, श्यामकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संयोजक ॲडव्होकेट रसिका निकुंभ म्हणाल्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरी व्यवसाय करताना महिलांची परवड होते याची अनेकदा जाणीव झाली. त्याला न्यायालयाच्या आवारात काम करणाऱ्या महिला वकील देखील अपवाद नाहीत. धावपळीत अनेकदा महिला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे विसरतात. त्यामुळे न्यायालयातील महिला वकिलांसाठी रक्तातील साखर आणि थायरॉइड तपासणीचे मोफत शिबिर घेण्यात आले. महिला ही रोज काम करत असते, बाहेर जाते, घरचंही करते आणि हे करता करता ती स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं दुर्लक्ष करते. ते नाईलाजाने करावं लागतं कारण बाकीच्या जबाबदाऱ्या इतक्या असतात की आपण स्वतःकडे बघत नाही. असा कुठेतरी कार्यक्रम घेतला पाहिजे की ज्या निमित्ताने कंपल्सरी आपलं ब्लड टेस्टिंग होईल आणि त्या अनुषंगाने तो उद्देश डोळ्यापुढे ठेवून मी हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला. न्यायाधीश मंगला मोटे म्हणाल्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याची जबाबदारी महिला स्वीकारतात. शिक्षणाच्या संधी मिळाल्यामुळे महिलांनी निरनिराळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना महिला नोकरी व्यवसाय देखील करतात. साहजिकच स्वतःच्या आरोग्याकडे महिलांचे दुर्लक्ष होते. महिला वकिलांसाठी होत असलेले हे शिबिर स्वागतार्ह आहे. अलीकडच्या काळात शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यावर अवलंबून असते, तेव्हा वेळोवेळी तपासण्या झाल्याच पाहिजे असे मत न्यायाधीश मंगला मोटे यांनी व्यक्त केले. महिला स्वतःकडे ही कायम दुर्लक्ष करत असते, म्हणजे ते काही भूषणासारखं काही नाही आहे. यात भूषण नसावं या गोष्टीचं, कारण की खूप पुढे गेल्यानंतर जे आपल्याला कळतं की आपल्याला कुठलाही रोग झालेला आहे आणि मग तो आपल्याला त्याच्यावर उपचार करायला खूप दिवस जातात. त्याच्यात आपली मानसिकता शारीरिकता दोन्हीही अफेक्ट होते आणि शेवटी मिळतं काय आपल्याला? काहीच नाही, समाधान मिळत नाही. त्यामुळे मॅडमनी खूप मोठा आणि चांगला उपक्रम आज घेतलेला आहे की बी पी, शुगर आणि इतर रक्ताच्या तपासण्या त्या आज करणार आहेत. भारतीय हवाई दलानं बदला घेतल्यामुळे देशभरात भारावलेले वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील अब्दुल हमीद स्मारकाजवळ धुळे शहरातील स्थानिक कलावंतांनी चक दे इंडिया असे शीर्षक घेऊन देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम घेतला. कलावंतांनी हिंदी मराठी चित्रपटातील देशभक्तीपर गीते म्हणून वातावरण भारावून टाकलं. प्रेक्षकांनीही प्रतिसाद देत गायक आणि वृंदाला प्रोत्साहित केलं. भारावलेल्या वातावरणात देशभक्ती अधिक चेतावण्यासाठी धुळे शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतांनी चक दे इंडिया हा गीत गायनाचा कार्यक्रम घेतला. बुधवारी सायंकाळी अब्दुल हमीद स्मारकाजवळ झालेल्या कार्यक्रमात गायक कलावंत गजेंद्र पाटील, मोंटी पाटील, तेजपाल बारगे, शशिकांत गवळे, चंद्रकांत महाजन, मुकेश काळे, हर्षद मराठे, आसावरी गुरव, भूषण गुरव, निर्मिती वैद्य, समृद्ध मंगळे यांनी निरनिराळी देशभक्तीपर गीते म्हटली. सूर्यास्त झाल्यानंतर सुरू झालेल्या या कार्यक्रमात एकाहून एक सरस गीते म्हणत गायक कलावंतांनी वातावरण भारावून टाकले. उपस्थित प्रेक्षकांनी गायकांबरोबरच वाद्यवृंद पथकासाठी टाळ्यांचा गजर करीत प्रोत्साहन दिले. आरोग्याच्या बहुसंख्य प्रश्नांची सुरुवात दूषित पाण्यानं होते, त्यामुळे सर्वच ठिकाणी सुरक्षित आणि शुद्ध पाणी असणं गरजेचं आहे. सामाजिक दायित्व स्वीकारून धुळे शहरातील रोटरी क्रॉस रोड या संस्थेनं एकविरा देवी मंदिराच्या आवारात शुद्ध पाणी उपलब्ध करून देऊन मशीन कार्यान्वित केलंय. येथे नागरिकांना 1 रुपयात 1 लिटर शुद्ध पाणी मिळेल. नागरिकांनी या पाण्याचा उपयोग करावा असे आवाहन रोटरी क्लबच्या गव्हर्नर पिंकी पटेल यांनी केलं. श्रीमती पटेल आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शुद्ध पाण्याच्या यंत्राचं लोकार्पण झालं. धुळे शहरातील एकविरा देवी मंदिर अनेकांचे श्रद्धास्थान आहे. दररोज शेकडो नागरिक मंदिरात दर्शनासाठी येतात. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे भाविकांना शुद्ध पाणी देता येईल या हेतूने रोटरी क्रॉस रोडने मंदिरात शुद्ध पाणी देणाऱ्या यंत्राचे लोकार्पण केले. यावेळी रोटरी क्लबच्या गव्हर्नर पिंकी पटेल यांच्यासह निलेश गोटी, दिनेश खांडिलकर, आशिष अजमेरा, जयेश पटेल, अजित राजपूत, अशोक तोटे, चेतन गांधी, अमित ठक्कर, मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक कैलास चौधरी, शेखर वाघ,
किशोर चौधरी, युसुफ खाटी उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लबच्या पिंकी पटेल म्हणाल्या, बहुसंख्य आजारांची सुरुवात अशुद्ध पाणी पिण्यात आल्याने होते. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी शुद्ध असावे, एकविरादेवी मंदिरात भाविकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी आम्ही शुद्ध पाण्याची यंत्र लोकार्पित करीत आहोत. भाविकांनी मशीनमधून येणारे शुद्ध पाणी घ्यावे. केवळ 1 रुपयात 1 लिटर पाणी येथे उपलब्ध होईल असेही श्रीमती पटेल यांनी सांगितले. बहुत सारे लोगों को क्लीन पानी मिलेगा, उससे जो गंदे पानी से जो बीमारी होती है वो हम स्टॉप कर पाएंगे. तो मैं कॉम्प्लीमेंट देना चाहती हूँ रोटरी क्लब ऑफ धुले क्रॉस रोड को कि ऐसा प्रोजेक्ट उन्होंने सोचा और यहाँ के जो रहते हैं उसके बारे में सोचा और क्लीन वाटर उनको दे पाएंगे रोटरी थ्रू. थैंक यू. तापमान: धुळे शहरासह जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान 34.0 तर किमान तापमान 19.8 अंश सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 38 तर दुपारी 12% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पीएन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे. किडनीचे आरोग्य राखण्यासाठी कमी मीठ आणि संतुलित आहार असावा, गरजे एवढे पाणी प्यावे, रक्तदाब आणि मधुमेहाच्या गोळ्यांचा परिणाम नाही. धुळे शहरातील तरुणाईला धुळवडीच्या दिवशी लागणारी डलची जिनगर गल्लीत आकार घेतीये. तरुणांची मागणी लक्षात घेऊन रंगीबेरंगी डलचीची निर्मिती. पाण्याचा काटकसरीने वापर करीत रब्बी हंगामात गव्हाचे उत्पादन घेतले, पण बाजार समितीत दर फक्त 2200 रुपये प्रति क्विंटल, शेतकरी नाराज. कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या स्वीकारताना आरोग्याकडे महिलांचे दुर्लक्ष होते, वेळोवेळी आरोग्याची तपासणी व्हावी, न्यायाधीश मंगला मोटे यांचं मत. आणि रोटरी क्रॉस रोड तर्फे एकविरा देवी मंदिरात शुद्ध पाण्याचं मशीन, भाविकांना केवळ 1 रुपयात 1 लिटर शुद्ध पाणी मिळणार. आणि याचबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.